आशेने हर्षित व्हा. कोणती आशा? माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनी, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे की तुमच्या पापांची तुम्हाला क्षमा झालेली आहे, तर तुम्ही मेल्यानंतर थेट स्वर्गात जाणार आहात आणि त्या स्वर्गाची आशा तुम्हाला आणि मला आहे. वर स्वर्ग आहे, त्या स्वर्गात मी जाणार आहे, त्या स्वर्गामध्ये येशू आहे, त्या येशूला मी समोरासमोर पाहणार आहे, मी येशू बरोबर बोलणार आहे, चालणार आहे, येशूच्या स्वर्गामध्ये माझा वावर होणार आहे, मी तिकडे अनंत काळ राहणार आहे, हीच माझी आशा आहे. तेव्हा जेव्हा मला या जगामध्ये दुःख येतं, माझ्यावर संकट ओढवतं आणि निराशेचा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा मी देवाशी बोलतो आणि देव मला सांगतो, थोडे दिवस, थोडे महिने, थोडी वर्षे माझ्यासाठी कळसोस. एक दिवस हे सगळं संपून जाईल आणि तू माझ्या स्वर्गात आनंद काळ असशील. ही आशा आम्ही मनी बाळगून आहोत की आम्हाला स्वर्गात घेतलं जाणार आहे, ज्या ठिकाणी दुःख नाही आहे, अश्रू नाही आहे. या आशेने आम्ही हर्षित व्हायला पाहिजे. ही आशा जी आहे त्यामुळे आम्ही आनंदित व्हायला पाहिजे. मोटरसायकलमुळे नाही, कारमुळे नाही, आणि प्लाझ्मा टीव्हीमुळे नाही. आम्ही स्वर्गात जाणार आहोत, त्या स्वर्गाची आशा जी आहे ती आशा मला आनंदित करते, आमच्या जीवाला आनंद देते, कारण आमची नजर जी आहे ती स्वर्गाकडे आहे, पृथ्वीकडे नाही. तुमच्या आणि माझ्या जीवाला आनंद देणारा फक्त परमेश्वर आहे. जेव्हा आपण त्याच्याकडे जाऊ, त्याला समोरासमोर पाहू आणि त्याच्या स्वर्गात राहायला सुरुवात करू, तेव्हा खरा आनंद मिळणार.